लोकसंख्या नियंत्रण कायदा भारत बचाव रथयात्रेचे व सुरेश चव्हाणके यांचे चाकुरात भव्य स्वागत करण्यात आले. ही रथयात्रा सुदर्शन टीव्ही चॅनलचे संचालक सुरेश चव्हाणके यांच्या कल्पनेतून काश्मीर ते कन्याकुमारी पासून दिल्लीपर्यंत जाणार आहे. तसेच सुरेश चव्हाणके यांनी चाकूरवासियांना शपथ दिली. आम्ही सगळे शपथ घेतो भारताचा पाकिस्तान होऊ देणार नाही, आमच्या धर्माचा अपमान होऊ देणार नाही. हा राष्ट्र धर्म सुरक्षित रहावा यासाठी प्राणपणाला लावू, सर्वस्वाचा त्याग करू, परंतु देशाला तुटू देणार नाही. हे कुलदेवता, हे ग्रामदेवता आणि आमचे पूर्वज, तुम्हाला प्रार्थना करतो, आम्हाला आशीर्वाद द्या. या भारताला, हिंदू धर्माला आम्ही वाचवू, वाढवू व सुरक्षित ठेवू. राष्ट्र धर्म विजयी हो, विजयी हो, विजयी हो, भारत माता की. धन्यवाद. सुरेश चव्हाणके बोलताना म्हणाले की हा प्रवास 70 दिवसाचा असून 2000 किलोमीटर प्रवास करण्याचे नियोजन आहे. तसेच त्यांच्यासोबत 100 गाड्यांचा ताफा होता. लोकसंख्या नियंत्रण कायदा हा सर्व धर्मासाठी समान लागू करण्यात यावा या मागणीसाठी संपूर्ण भारतातून 10 करोड व्यक्तींच्या सह्याचे नियोजन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात येणार आहे असे सुरेश चव्हाणके हे म्हणाले. सुरेश चव्हाणके यांच्या स्वागतासाठी चाकूर येथे भव्य अशी मोटारसायकल रॅली काढण्यात आली होती. या रॅलीमध्ये सर्व हिंदुत्ववादी संघटनांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये बजरंग दल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, भारतीय जनता पार्टी व अनेक हिंदू युवक मोठ्या प्रमाणात या रॅलीमध्ये मोठ्या उत्साहाने सहभागी होते. तर मी सुरेश चव्हाणके आज आपल्या चाकूर शहरात आलेलो आहे. जम्मू काश्मीर वरून मी 20,000 किलोमीटरची 70 दिवसाची भारत वाचवायची यात्रा काढलेली आहे. मी भारत वाचवतो असं म्हणल्यावर अनेक लोक म्हणतील का सैनिक आहे, पॅरामिलिटरी आहे, पोलीस आहे, मग भारत का वाचवायचा. तर सीमेपलीकडचा शत्रू भारताचं नुकसान नाही करू शकला, परंतु सीमेच्या आतला पाकिस्तान भारताचं जास्त नुकसान करतोय. आणि त्यापासून जर हिंदुस्थानला वाचवायचं असेल तर 2 मुलांचा कायदा आला पाहिजे. हिंदू असू, मुसलमान असू, ख्रिश्चन असू, कुणी असू, या सगळ्यांनी 2 मुलांपेक्षा जास्त मुलं पैदा नाही केली पाहिजे, नाहीतर एक दिवस हिंदुस्थान पाकिस्तान होईल. म्हणून या कायद्याच्या समर्थनासाठी भारत बचाव यात्रेत तुम्ही सहभागी व्हा. ही यात्रा 22 एप्रिल पर्यंत दिल्लीला जाणार आहे. अजून लोकांना सहभागी होण्यासाठी सांगा हे आवाहन करतो. धन्यवाद. जय हिंद.